नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपण सगळेच स्वामींचे भक्त आहोत स्वामी समर्थांचे सेवेकरी आहोत दिवस रात्र स्वामींची सेवा करतो स्वामींचा नामजप करतो कधी कधी आपल्याकडून आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये आपल्या हातून काहीतरी लहान मोठ्या चुका होत असतात स्वामींच्या सेवा करताना स्वामींचे नियमांचे उल्लंघन होत असते किंवा ज्या गोष्टी सेवेमध्ये किंवा केंद्रात मठात सांगितल्या नाही जात त्याच आपल्याकडून होतात म्हणजे आपल्याकडून काहीतरी चुका होतात आणि ह्या चुकून होत असतात पण तरी आपल्याला असं वाटतं की आपल्या हातून खूप मोठी चूक झाली आहे आपल्याला स्वामींकडून क्षमा मागायला हवी स्वामी समर्थांकडे क्षमा माफी मागायला हवी पण प्रश्न पडतो की ही क्षमा माफी स्वामींकडे कशी मागावी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे स्वामी समर्थांकडे क्षमा माफी कशी मागावी तर मित्रांनो जेव्हा तुमच्याकडून पण कोणती चूक होईल आणि तुम्हाला असं वाटेल की तुमच्याकडून काहीतरी चूक झाली आहे तेव्हा तुम्ही स्वामींच्या केंद्रात जाऊन स्वामींच्या मठात जाऊन किंवा तुमच्या घरीच स्वामींची मूर्ती स्वामींचा फोटो असेल तर तुम्ही घरीच स्वामींची क्षमा मागू शकतात यासाठी सोपा एक नियम आहे तो म्हणजे आपण एकांतामध्ये कोणत्याही वेळी सकाळी संध्याकाळी रात्री कोणत्याही वेळी जेव्हा तुम्हाला असं वाटेल की तुमच्याकडे वेळ आहे तेव्हा तुम्ही स्वामींसमोर बसा अगरबत्ती दिवा लावा आणि हात जोडून स्वामींकडे एकसारखे बघत स्वामींना क्षमा मागा स्वामींना सांगा की माझ्याकडून जी चूक झाली आहे ती यापुढे कधीच होणार नाही आणि जी माझ्याकडून चूक झाली आहे त्यासाठी मला क्षमा करा मी अशी चूक यापुढे कधीच करणार नाही तुम्ही असंच माझ्यासोबत राहा आणि मला कोणताही दंड देऊ नका माझ्यावर तुमची कृपा कायम राहू द्या तर मित्रांनो अशी तुम्हाला क्षमा मागायची आहे या व्यतिरिक्त तुम्हाला जी प्रार्थना करायची तुम्ही ती करू शकतात फक्त एकांतात बसून स्वामींकडे बघत अगरबत्ती लावून तुम्हाला ही क्षमा मागायची आहे तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद